आपण सध्या हे दृश्य पाहतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता पुण्याहून मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. राज ठाकरे आपल्या काही वैयक्तिक कामांसाठी म्हणून पुण्यामध्ये आलेले होते. कालच राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा छत्रपती संभाजीनगरमध्ये संपला आणि त्यानंतर राज ठाकरे पुण्याच्या दिशेनं निघालेले होते. राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यातले काही मनसैनिक मुंबईपर्यंत जाणार आहेत. काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर काही मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकलेलं होतं. त्याच्या आधी राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान बीडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर सुपारी फेकलेली होती, घोषणाबाजी केलेली होती. आणि आता आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत ती पुण्यातली आहेत. मराठवाडा दौरा आटपत राज ठाकरे आता मुंबईला रवाना झालेले. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. नाजीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. नाजीम, राज ठाकरे पुण्याहून आता मुंबईला रवाना झालेले आहेत, त्यांच्यासोबत मनसैनिकांच्या गाड्यांचा ताफा देखील दिसतोय. नाजीम, काय सांगता येईल याबद्दल? राज ठाकरे या ठिकाणी मराठवाड्याचा सगळा दौरा आटोपून पुण्यामध्ये काल रात्री पोहोचलेले होते. परंतु बीडची मराठवाड्याची जी आहे ती मोठी पार्श्वभूमी आहे, कारण सुपाऱ्या त्यांच्या ताफ्यावरती फेकण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतलेली होती. शरद पवार उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता, माझ्या नादी लागू नका, माझ्या नादी लागलं तर माझी पोरं मोहळ उठवतील. आता त्यांनी या ठिकाणी इशारा दिला आणि मुंबईमध्ये आपण बघितलं होतं उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती नारळ जे आहेत ते मनसैनिकांनी फेकले. ही सगळी पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे काल पुण्यात आले होते मुक्कामी आणि आता ते मुंबईला या ठिकाणी रवाना होत आहेत. परंतु पुढं पुढची काही घटना घडू नये किंवा घडली तर त्यावेळेला काय म्हणून पुण्यातले मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी राज ठाकरेंना मुंबईपर्यंत सोडण्यासाठी त्यांच्या ताफ्याबरोबर या ठिकाणी निघालेले आहेत. जवळपास 15 ते 20 वाहनं जी आहेत ती आपल्याला या ताफ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पुण्यातल्या सेनापती बापट रोड इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे काल रात्रीपासून मुक्कामी होते. इथं कोणताही कार्यक्रम पक्षाचा नव्हता, खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते आणि हा त्यांचं जे खासगी काम जे आहे ते आटपून आता ते मुंबईला या ठिकाणी रवाना झालेले आहेत. आणि ही सगळी ताजी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. या दृश्यात मनसैनिकांच्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या राज ठाकरेंच्या गाडी मागे निघालेल्या आहेत. मुंबईपर्यंत हे सगळे पुण्यातले मनसैनिक जे आहेत ते त्यांना सोडणार आहेत आणि ते सगळ्या तयारीनिशी निघालेत असं ते या ठिकाणी मनसैनिक सकाळपासून या ठिकाणी सांगतायत. कारण मोठी पार्श्वभूमी आहे शिवसेना, जे ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांमध्ये त्यांच्यात वादंग जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे. सुपारी असेल किंवा नारळ ही जी काही दुर्घटना घडतायत त्याच पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की इथं एक टेम्पो आहे छोटासा, त्यामध्ये सुद्धा मनसेचा झेंडा जो आहे तो लागलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा मनसैनिक जे आहेत ते बसलेले आहेत. आणि हे सगळे मनसैनिक आता पुण्याच्या दिशेनं मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. राज ठाकरे पुढच्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे हा 15 ते 20 गाड्यांचा ताफा आपण पाहतोय. पोलिसांची सुद्धा कडेकोट सुरक्षा या ताफ्याला देण्यात आलेली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सगळी खबरदारी घेण्यात आली आहे. ठीक आहे नाजीम, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.